विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा यांनी आज वाडा तालुक्यातील नेहालपाडा, कांबारे, कोणे, आबिटघर या गावांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी केली. परतीच्या पावसाने वाडा तालुका जिल्हा पालघरमध्ये शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने सर्वेक्षण पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबत वाडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक गव्हाळे, पीजी सावंत, शहापूर तालुका अध्यक्ष मनोज विशे, जितेंद्र तारमले, वाडा तालुका अध्यक्ष रोहिदास पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, माजी सभापती मृणाली नडगे, वनिता देशमुख, नगरसेविका सुचिता पाटील, हरिचंद्र पाटील, वैभव ठाकरे, हरिभाऊ पाटील, सुरेश पवार, शांताराम धिंडा, मिलिंद देशमुख आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.